निपुत्रिकाला पुत्र संतती होते, निर्धनाला धनाचा लाभ होते। कलीच्या या भयानक कलिकालामध्ये वैष्णवांनी स्वतःच रक्षण करण्यासाठी भगवंताच्या 24 अवताराचं कथन ज्या कथेमध्ये आहे त्या श्रीमद भागवत ग्रंथ असणाऱ्या ज्या 24 अवताराचं वर्णन आहे तो ग्रंथ श्रवण करावा, ती भगवंताची कथा श्रवण करावी। श्रवणकादिकांना संशय आला म्हणे कलीच्या काळात कराल कालामध्ये भयानक काळामध्ये भागवत कथा आमचं कसे काय रक्षण करेल। त्यावी सुतांनी जो भागवत ग्रंथाचा महिमा सांगितला तो तीन प्रकारांनी सांगितला। भागवत कथेचं महात्म्य जे सांगितलं त्याला थोडंसं समराइज करूयात आपण। आधी दैविक महिमा, आध्यात्मिक महिमा, आधी भौतिक महिमा। आधी भौतिक महिमा सांगितला प्रथम की ब्रह्मदेवाने परीक्षिती राजाला मुक्ती मिळाल्याच्या नंतर सत्य लोकामध्ये ब्रह्म लोकामध्ये तराजू लावला पारड, जीवा जगातील सगळी जीवनोद्धारक साधन एका बाजूला ठेवली आणि एकटं श्रीमद भागवत महापुराण एका बाजूला ठेवलं। भागवताचं पारड जड ठरलं। हा ग्रंथाचा झाला आधी भौतिक महिमा। ज्यावी शुकाचार्य राजा परीक्षितेला भागवत कथा सांगत होते मधून स्वर्गातून देवता आल्या अमृताचा कुंभ घेऊन, त्यावेळी शुकाचार्यांनी भागवत स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ सांगितलं। हा भागवताचा झाला दुसरा महिमा। क्व कथा क्व सुधा लोके क्व काचक्व मणिर्महन ब्रह्मरातो विचारीव तदा देहाज हसहा, दुसरा महिमा। आणि तिसरा महिमा जो सांगितला आध्यात्मिक महिमा। बाकी मग पोत्यांचं कॉमनही लावलं जातं। निपुत्रिकाला पुत्र संतती होते, निर्धनाला धनाचा लाभ होतो। ज्याचं धन गेलं असेल भागवत कथेच्या आयोजनाने त्याला धनाचा लाभ होतो। ज्यांना संतती नसेल, श्रद्धेने भागवत कथा ठेवली आणि ऐकली तर निपुत्रिकाला मग पुत्र संतती होते। चांगले 50-51 लाभ आहेत श्रीमद भागवत ग्रंथाचे। अहो एवढंच काय, नारदांना ही कथा माहिती असून सुद्धा त्यांनी सनकादिकाकडून श्रीमद भागवत ग्रंथाचा महिमा विधी समजून घेतला। त्यावेळी नारदांना सुद्धा समाधान प्राप्त झालं। त्यावेळी सन शौनकादिकांचा संशय बळावला गेला। म्हटले नारद महर्षी एका जागी थांबत नाही, सनकादिक स्वतःची जागा सोडत नाही, या दोन प्रवृत्ती एकत्रित आल्या कशा, दोन विरुद्ध पार्टीचे माणसं एकत्रित आलेच कसे। त्यावेळी मग कथा भाग प्रारंभ झाला। तिथे मग नारद भक्ती संवादही येतो। ज्ञान वैराग्यांना ग्लानी अवस्था प्राप्त झाली त्यावेळी भक्ती मातेचं दुःख दूर करण्यासाठी आणि ज्ञान वैराग्यांना पूर्वस्थितीत आणण्यासाठी नारदांनी आनंदनामक घाटावरती कथेचं आयोजन केलं। त्यातून भक्ती माता ही तर तरुणच होती पण तिचे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना वृद्धावस्था प्राप्त झाली होती। ज्ञान आणि वैराग्य भागवत कथेच्या आयोजनाने पूर्वस्थितीला प्राप्त झाले, भक्ती मातेचं दुःख दूर झालं आणि नारदांनाही स्थिरता प्राप्त झाली असं ज्या कथेचं महात्म्य आहे श्री सुतजी महाराज शौनकादिकांना आहे कथेचं महात्म्य सांगतात। त्यानंतर पद्मपुराणा अंतर्गत आलेलं कथेचं महात्म्य ज्याला गोकर्ण उपाख्यान असं म्हटलं। ही कथा भागवतातली नाही, भागवताचं महात्म्य वर्णन करणारा पुराण प्रकार पद्मपुराणा अंतर्गत आलेलं महात्म्य। ते पद्मपुराण गोकर्ण उपाख्यान अंतर्गत श्रीमद भागवत कथेचं महात्म्य सांगते की ज्या महात्म्याला आज प्रथम दिनी आपण गाणार आहोत तत्पूर्वी प्रेमाने थोडंसं भजन करूयात आपण। पांडुरंगा 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 पांडुरंगा
ترى بيت 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 ترى بيت